रिजल्ट मेरे हाथ में है काली, रिजल्ट मेरे हाथ में है, आप देख लीजिए, आप बनने। फाइनली आज मी प्रेग्नेंसी टेस्ट किट आणून टेस्ट केलेली आहे आणि रिझल्ट तुमच्या सर्वांशी मी शेअर करणार आहे की तिसऱ्या बाळाचं स्वागत आम्ही कसं करणार आहे। तर चला सुरू करूयालो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे। तर आज थोडंसं मला बरं वाटत आहे आणि तुमच्या सर्वांचं आपण हे दूर करूया आणि आपण प्रेग्नेन्सी टेस्ट करूया। आता जस्ट जसं की तुमचं म्हणणं आहे सर्वांचं की तुम्ही प्रेग्नेन्सी टेस्ट करा आणि आम्हाला रिझल्ट देऊन द्या, तर याच्या अगोदर तुम्हाला सांगायचं आहे मी प्रेग्नेन्सी टेस्ट किट आणून टेस्ट केलेली आहे परंतु लाईट लाईन होती त्याच्यामुळे कन्फर्मेशन मी तुम्हाला सर्वांना दिलं नाही, बरोबर। कारण जेव्हा प्रेग्नेन्सी टेस्ट किटवर पिंक दोन्ही लाईन डार्क असतात तेव्हा आपण प्रेग्नेन्सी कन्फर्म समजायची, बरोबर ना गणेशजी? मग तुम्हाला काय वाटते? काय वाटते? असन बा। आता तुम्ही असं म्हणता पण लोक तुम्हाला काय म्हणतात तुम्हाला सांगून देतो, तुझा नवरा तिसरा बाळ ठेवायला आलेला आहे, तिसरं बाळ ठेवणार, तुला प्रेग्नेंट करून देणार, मग तू पळून जाणार, मग तू अजून लोकांना भिका मागत बस जाणार। तर मला त्याच लोकांना सांगायचं आहे मी भीक नव्हती मागितली, मी मदत मागितली होती आणि मदत मी परत केलेली आहे, बरोबर। त्याच्यानंतर राहिला गणेशजीचा पळून जाण्याचा प्रश्न, तर याचं उत्तर त्यांनीच द्यावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते। असं आहे ते, आणि जे तुमचं म्हणणं आहे ना तेव्हा पळून गेले होते, तेव्हा नव्हते पळून गेले, ते नंतर आमचं भांडण झाल्यावर मला वाटते स्वराज 4 ते 5 महिन्याचा होता तेव्हा बाद झाल्यानंतर पळून गेले होते, ते स्वराजच्या जन्माच्या वेळेस नव्हते गेले। तर त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगायचं आहे की एक तर व्हिडिओ बरोबर बघायचे आणि जे चुकीची अफवा पसरवत आहे एक तर त्यांनी 10 वेळा व्हिडिओ पाहून अभ्यास करावा असं मला वाटते, कारण आम्ही कोणतेच व्हिडिओ डिलीट केलेले नाही आहेत आणि करणारही नाही। तर चला आता आपण टेस्ट करूया लवकरात लवकर, आणि गणेशजीला पण खूप घाई झालेली आहे टेस्ट रिझल्ट देण्याची, तर चला मी 2 मिनिटात टेस्ट करून येते। हे बघा, हे तर आपल्याला याच्यासाठी पण आली, तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपण टेस्ट करूया लवकरात लवकर म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळणार आहे। काय मग गणेशजी कसं वाटत आहे? मेरे घर तो राम आएंगे। चला या टेस्ट करतो। हा तर ये लवकर, ये ना लवकर, लय गई झाली काय? हो बरं बरं, रिजल्ट मेरे हाथ में है काली, रिजल्ट मेरे हाथ में है, आप देख लीजिए, आप बनने वाले हैं पापा। कौन हैप्पी नहीं है का तुम्ही? मग सोन्यासारखे आपले 2 लेकरं आहे, त्याच्यातच आपला आनंद मानायचा, काय करता, फॅमिली आपली कम्प्लीट आहे गणेशजी, बरोबर बरोबर ना? रडून आले तुम्ही, निगेटिव्ह रिझल्ट आला म्हणून रडून आले काय? आ रडू नका, जाऊ दे। तर आपण जस्ट टेस्ट केलेली आहे बघू शकता तुम्ही, तर आपल्याला 1 ते 2 मिनिटं वेट करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला रिझल्ट समजणार आहे, ओके। तर तुम्ही बघू शकता जस्ट मी आता जे टेस्ट किट होते त्याच्यावर टेस्ट करायला ठेवलेलं आहे, 3 मिनिटात आपल्याला रिझल्ट शो होणार आहे। तर याच्या अगोदर पण मी हे जे टेस्ट किट आहे प्रेग्नेन्सी टेस्ट किट, जसं की तुम्ही म्हटलं होतं की तुम्ही टेस्ट करा टेस्ट करा, आता गणेशजी काय तिथलं नजर लावूनच बसतात की काय काय माहिती, गणेशजी नजर लावून बसतात का तिथे? काय बघून आले, पॉझिटिव्ह येते काय, पॉझिटिव्ह येते का म्हणून?
तर याच्या अगोदर पण मी टेस्ट केलेली होती, तर त्याच्यामध्ये पिंक दोन लाईन म्हणजे येत होत्या, पण अशी एकदम लाईट, दुसरी तर एवढी लाईट येत होती की खूपच. त्याच्यामुळे डॉक्टरने सांगितलेलं होतं की तुम्ही अजून काही दिवस वेट करा. आणि त्याच्यामुळे आणि कसं आहे, मधात जे कार्यक्रम झाले होते आमच्या इथं, म्हणजे महालक्ष्मी होत्या, दिवाळी होती, तर तेव्हा ना मी म्हणजे पिरियड लांबविण्याच्या गोळ्या पण घेतल्या होत्या. तर डॉक्टर बोलले त्याच्यामुळे पण तुमची हे जे आहे म्हणजे पिरियड डेट हे लांबली असणार आहे. आणि त्याच्यानंतर आता तर माझ्या शरीरात ब्लडची कमतरता आहे, त्याच्यानंतर माझं वजन पण खूप कमी झालेलं आहे, आणि मी जेवणाकडे खाण्यापिण्याकडे भरपूर दुर्लक्ष करत आहे, त्याच्यामुळे मी आता दिवसेंदिवस जास्त आजारी पडत आहे. त्याच्यामुळे आता मला मेडिसिन चालू आहे, त्याच्यानंतर मला मोबाईलसुद्धा कमी पाहायला सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर स्ट्रेससुद्धा कमी घ्यायला सांगितलेलं आहे. असे भरपूर कारणं असतात. आणि असंच नाही आहे की आपल्याला चक्कर, मळमळ, उलटी आली म्हणजे आपण प्रेग्नेंट असं आहो, असं काहीही नसते. बरोबर ना? एखाद्या वेळेस काय होते की मागच्याच प्रेग्नन्सीची मी गोष्ट सांगते की याच याच्यावर मी प्रेग्नन्सी टेस्ट केली होती, म्हणजे स्वराच्या अगोदर. तर तेव्हा दोन पिंक लाईन येऊन सुद्धा माझा काही दिवसानं पिरियड आला होता, म्हणजे असे गोळ्यासारखे जे म्हणतो ना आपण, म्हणजे पिरियड कसा येतो तसाच आला होता पिरियड, आणि असे गोळेच्या गोळे पडले होते. नंतर मी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर बोलले की तुम्ही काहीतरी वजन वगैरे उचललं असणार, त्याच्यामुळे तुम्हाला राहिलं होतं पण ते पडलं. बरोबर, हां, मिसकॅरेज झालं होतं तेव्हा पण माझं. तर असं आहे, त्याच्यामुळे आता फायनल हे झालेलं आहे, बघू शकता टेस्ट झालं का, आलं काय, पॉझिटिव्ह आलं की निगेटिव्ह, द्यायला पटकन सांगून. काळ्या मांजरीची नजर लागलेली. निगेटिव्ह निगेटिव्ह आहे, बघू शकता, दिसत आहे का तुम्हाला, एकच लाईन आहे पिंक कलरची, बघू शकता, दिसली का, पिंक लाईन आहे पण एकच आहे, त्याच्यामुळे मी प्रेग्नेंट नाही आहे. बरोबर ना? आणि आता बोलूया पुढील विषयाच्या संदर्भात, की जे लोक मला म्हणत होते की तू तर आई बनू शकत नाही असं काही डॉक्टरने तुला सांगितलेलं होतं, तर मला त्यांना सांगायचं आहे, फक्त डॉक्टरनी मला एवढं सांगितलं होतं की तुमचे एवढे ऑपरेशन झालेले आहेत, म्हणजे स्वराच्या पाठीनंतर पण एक मला मुलगा झाला होता, तर त्याच्यामुळे तो पोटातच गेला होता, त्याच्यामुळे सिझर करून त्याला काढलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा स्वराज म्हणजे एक मिसकॅरेज झालं दोन, तिसऱ्यांदा स्वराज झाला, तर स्वराजच्या वेळेस माझं सिझर झालं, प्लस माझं एक ऑपरेशन झालं, माझ्या पोटात गाठ होती, आणि त्या गाठीचा सर्व रिपोर्ट, फोटो, व्हिडिओ अजूनही माझ्याकडे आहेत, कारण जे माझ्यावर खोटे आरोप लागले होते ना, जेव्हा मला कोर्टात दाखवण्याची वेळ येणार तेव्हा माझ्याकडे प्रूफ आहे ना, माझ्या मुलाचं ऑपरेशन केलं त्याची पण माझ्याकडे फाईल आहे, आणि माझ्या पोटाची गाठ होती त्याचा पण माझ्याकडे फोटो, व्हिडिओ, प्लस कोणतं ऑपरेशन झालं हे पण मी कोर्टात दाखवणार, जे काही लोकांनी माझ्यावर खोटे आरोप लावलेले होते. तर सांगायचं तात्पर्य एकच की माझी काही गर्भपिशवी काढलेली नाही आहे की मी आई होऊ शकत नाही म्हणून. जेव्हा आपण कुटुंब नियोजनचं ऑपरेशन करतो तेव्हा डॉक्टर लोक सांगतात की आता तुम्ही आई होऊ शकणार नाही, तुमच्या माहितीसाठी अजून सध्या मी आई होऊ शकते जर आम्ही दोघांनी मनावर घेतलं तर. परंतु आमच्या दोघांचं मत आहे तर आमची फॅमिली इथंच कम्प्लिटेड आहे, त्याच्यामुळे मी तिसऱ्या मुलाचा विचार करत नाही आणि करणारही नाही. प्लस आता तुम्हाला हे सांगून देतो, जर मला हे प्रेग्नेन्सी राहिली असती तर मी नक्कीच कन्सिव्ह केली असती, मी नक्कीच ते ठेवलं असतं, कारण ते म्हणतो ना अबॉर्ट करणे, अबॉर्शन करणे हे मला अजिबात आवडत नाही, आणि त्याला मी प्रतिसादसुद्धा देत नाही, म्हणजे सपोर्ट पण करत नाही अशा याला. बरोबर ना? त्याच्यामुळे असतं तर आम्ही नक्कीच ठेवलं असतं. आता अजून एक प्रश्नाचं उत्तर की गणेशजी पळून गेले तर, गणेशजी पळून गेले तर मी खंबीर आहे. आतापर्यंत जसं प्रत्येक प्रॉब्लेममधून सोल्युशन काढलं, जसे दोन मुलांना सांभाळत आहे तसं तिसऱ्याला पण सांभाळून घेतलं असतं. तर चला आता तुम्हाला तुमचं जे हे होतं की बाबा काय केलं असतं काय केलं असतं, आणि कसं आहे व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे. तर जे लोक मला म्हणत होते की बाबा गणेश आता काय तिसरं ठेवायला आला, तुम्ही तिसऱ्या बाळाची तयारी करत आहे का, तर त्या लोकांना मला सांगायचं आहे नवरा बायको जवळ येणे, सेक्स होणे, मुलं बाळ होणे हे काही नवलाईची गोष्ट नाही, माझा हक्काचा आणि लग्नाचा नवरा आहे तो. त्याच्यामुळे मला काही असं म्हणजे अंधारातलं गाडगं
असं थोडी राहिलं होतं, हक्काच्या नवऱ्याचंच राहणार होतं, त्याच्यामुळे तुम्ही कोणीही काळजी करू नका असतं तर नक्कीच आम्ही ठेवलं असतं, वेलकमच केलं असतं त्या बाळाचं. आणि जसे दोन मुलं सांभाळतात तसे निसर्गाचं देणं आहे मुलं, शेवटी आपण कोणत्याच मुलाला नाही म्हणू शकत नाही. आणि नक्कीच मी त्या बाळाचं हसत हसत स्वागत केलंच असतं आणि केलंच असतं. मला तर खूप आनंद झाला असता जर मी आई होत असती तर, खूप झाला असता खूप. कारण आई होणे हे अशी म्हणजे जेव्हा आई होतो ना तेव्हा खूप खूप म्हणजे वेगळे अनुभव येतो. आणि ते लहानसं मूल वगैरे आपले सर्वजण म्हणजे नवऱ्या, त्याच्यानंतर सर्व लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होतात, आपल्याकडे लक्ष देतात, बाबा तुला काय खायचं आहे काय नाही, कोणी त्या बाईला टेन्शन देत नाही, जो तो म्हणते ती आई होणार आहे. त्याच्यामुळे आई होणे हे कल्पना खरंच खूप वेगळी आहे, खूप छान आहे. आणि मला सुद्धा आई व्हायला नक्कीच आवडलं असतं. परंतु जाऊ द्या, आपला तर निगेटिव्ह रिझल्ट आलेला आहे तर चला, मी तर आई होणार नाही आहे. परंतु देवाला एक प्रार्थना नक्कीच करेन. भरपूर ताईने मला कॉमेंट टाकल्या होत्या की ताई आम्हाला हे सुख अजूनसुद्धा पाहायला मिळत नाही, तुमच्या भावना खरंच मी समजून घेते. आणि मी स्वामीचरणी हेच प्रार्थना करते की या जगात कोणत्याच आईला बिगर बाळाचं ठेवू नको, कारण त्यांनासुद्धा एक एक बाळ दे. कारण आई होणे हे निसर्गाचं देण आहे. आणि तुम्हा सर्वांनासुद्धा देवाचा आशीर्वाद नक्कीच मिळणार आणि तुमच्या घरातसुद्धा पाळणा नक्कीच हलणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका, कोणाला उशिरा होते कोणाला लवकर होते, परंतु देव प्रत्येकाला आई होण्याचं सुख देतच असते, बरोबर. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, त्याच्यानंतर तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि अजून तुमचं कोणतं प्रश्नाचं उत्तर आहे तेसुद्धा मला द्यायला आवडणारच. आणि राहिला माझा क्रिएट का मीच झालेला आहे तर त्याची पण कारणं मी तुम्हाला सांगितलेले आहेत की मी दिवाळी आणि महालक्ष्मीच्या वेळेस पिरियड लांबण्याच्या गोळ्या घेतल्या होत्या. त्याच्यानंतर सध्या माझी तब्येत खूप हाललेली आहे, ब्लडचं प्रमाण कमी झालेलं आहे, वजन कमी झालेलं आहे, असे भरपूर प्रॉब्लेम आहेत आणि सध्या मला त्याच्यावर मेडिसिन चालू आहे. तर चला, तुम्हाला तुमच्या सर्वांचे प्रश्नाचे उत्तर दिलेलं आहे. तुमचं सर्वांची डिमांड होती की ताई एक वेळा तुम्ही प्रेग्नेसी टेस्ट करा आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. तर फक्त त्याच लोकांसाठी हा व्हिडिओ आहे, बाकी वाईट बोलणाऱ्यांसाठी आणि वाईट माझं वाईट चिंतन करणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ नाही आहे. तर कृपया त्यांनी या व्हिडिओपासून दूर राहावे. तर चला, बाय बाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ.